सालेभट्टी ते मांगरूळ रोड लगत एका 27 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील एका 37 वर्षीय महिलेचा गुरुवारी सकाळी संशयास्पद मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सालेभट्टी ते मांगरूळ रोड लगत हा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत परिसरात घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. जंगलाबाई उर्फ पुष्पा मारुती मिश्रम ही महिला सालेभट्टी येथील रहिवाशी आहे. बुधवारी संध्याकाळी ती घरून निघाली होती, तेव्हापासून तिचा पत्ता नव्हता. गुरुवारी परिसरातील नागरिकांना मांगरूळ रस्त्याने जात असताना या महिलेचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला. त्यांनी लगेच याची माहिती तिच्या पतीला दिली. मृतक महिलेचा पती मारुती भीमा मेश्राम यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली असून मारेगाव पोलिसांनी घटनेचा मार्ग दाखल केला आहे. पोलीस स्टेशन मारेगाव अंतर्गत ग्राम सालेभट्टी आहे. त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या ठिकाणी आपल्याला एक सकाळी बॉडी सापडली होती. तर सालेभट्टीमध्ये राहणारी जंगलाबाई मेश्राम यांची ती बॉडी आहे. आज आपण आता पी एमसाठी पाठवलेलं आहे. पी एममध्ये ज्या रिडिंग येईल, पी एममध्ये ज्या नोट्स येतील, त्याच्यानुसार आपण पुढील तपास करणार आहोत. ही घटना घातपाताची असल्याची चर्चा परिसरात आहे. सदर महिलेचे शव विच्छेदनासाठी पाठविले असून त्यानंतर आत्महत्या की घातपात याचे गुढ उकलले जाणार आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अमोल चौधरी करीत आहे.